वाटोड़ा पुलिस थाना अंतर्गत पुलिस ने आधे घंटे के अंदर एक खोए हुए 6 वर्षीय बच्चे को ढूंढ निकाला। प्रारंभिक तौर पर बच्चे का अपहरण करने की आशंका माता पिता द्वारा जताई जा रही थी, पर जब बच्चा मिला तब उसने बताया कि मां की फटकार से गुस्सा होकर वो घर से निकल गया था। फिर्यादी नामे विक्रम मोहम्मद दीन सावत हे आले होते एक अर्धा तासापूर्वी पोलीस स्टेशनला, आणि त्यांनी त्यांचा मुलगा सकाळी 10 वाजेपासून घराबाहेर खेळत असताना अचानक हरवला आहे, बेपत्ता झाला आहे या अनुषंगाने आम्हाला माहिती दिली। त्या अनुषंगाने त्यांना विचारलं असतं, त्यांनी कुठल्याही प्रकारचं मुलाचं भांडण किंवा घरातलं कोणी ओरडलं याबाबत काहीही माहिती दिली नाही। ते म्हणतात असं काहीही झालेलं नाही आहे, पण तो मुलगा 6 वर्षाचा आहे, त्याचं नाव फरीद विक्रम सावंत असं आहे, आणि तो मुलगा गायब झाल्यामुळे आमची टीम लगेच रवाना झाली। सदर मुलगा हा आम्हाला लगेच अर्ध्या तासातच सिम्बॉसिस कॉलेजच्या परिसरामध्ये मिळून आला। हा मुलगा जो आहे तो बिडगाव इथे राहणार आहे, बिडगाव आझाद नगर म्हणून जो एरिया आहे स्लम, तिथून तर सिम्बॉसिस कॉलेजला हा मुलगा आपल्या पथकाला लगेच मिळून आला। तर त्याची आई एक छोट्याशा कारणासाठी त्याला रागवली होती किंवा एक छोटासा त्याने तिला ओरडली होती म्हणून तो मुलगा तिकडनं निघून आला होता। म्हणून आई वडिलांना जेव्हा तो शाळेत जायच्या वेळेतच लक्षात आलं, त्या अनुषंगाने त्यांनी आपल्याला कळवलं आणि आपण पण लगेच त्या परिसरामध्ये शोध घेतला, तो मुलगा मिळून आला। मुलं पळून नेणे किंवा मुलांना पळून नेण्याची टोळी सक्रिय आहे अशा प्रकारच्या अफवा ज्या पसरतात, त्या अनुषंगाने त्या अफवा आहे त्या अनुषंगाने आपण पॅम्पलेटसुद्धा पूर्ण आपल्या नागपूर म्हणजे वाटोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाटलेले आहेत। तर आत्तासुद्धा हा असाच प्रकार झालेला आहे की 6 वर्षाचं मूल अचानक गायब होणं, म्हणजे परिसरातल्या लोकांना असं वाटलं की याला कोणी पळूनच नेलं अशा प्रकारच्या लगेच भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, परंतु असा कुठलाही प्रकार नाही आहे। ते मुलगा थोडासा घाबरून तिकडनं निघून आलेला आहे, ते अंतर जे 1 ते 1.5 किलोमीटर्स आहे त्या दरम्यानसुद्धा त्याला कोणी पळून नेण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे। तर मुलं पळवण्याबाबतची टोळी अशी कुठलीही सक्रिय नाही आणि अशा अफवा आहेत हे मी तुम्हाला ठामपणे आता इथे सांगते। Thank you.